सध्या गणपतीचा उत्सव सुरू आहे आणि अनेक नागरिक गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी शहरामध्ये गर्दी करतात. ही गर्दी नियंत्रणात राहावी, नागरिकांना सुरक्षेमध्ये दर्शन मिळावं यासाठी शहरामध्ये मोठा पोलिसांचा फौज पाटा तैनात करण्यात आलेला आहे. आणि ह्याच पोलिसांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी श्री तिरुपती नागरी सहकारी पतसंस्थेने पोलिसांच्या 2 वेळेस जेवणाची व्यवस्था केली आहे. गेल्या 13 वर्षापासून ही नागरी पतसंस्था हा उपक्रम राबवित आहे. जवळपास 3000 हून अधिक लोकांना ते पोलिसांना अन्नदानाची सेवा पुरवित आहेत. श्री तिरुपती नागरी सहकारी पतसंस्था ही साधारण पतसंस्थेला 24 वर्ष पूर्ण होऊन 25वं वर्ष या 19/10/2023 होणार आहे. पोलीस भोजन ही कल्पना आमच्या महेश सेवा संघातले मित्र भागीरथजी राम प्रजापजी राठी यांनी सुरुवातीला महेश सेवा संघासाठी आणली होती. तर सुरुवातीला आम्ही महेश सेवा संघाच्या वतीनं 2-1 वर्ष आम्ही केलं. त्याच्यानंतर महेश सेवा संघाला मी प्रपोज दिलं की भाऊ तिरुपती नागरी आणि महेश सेवा संघ असं करूया, तर त्यांनी त्याला संमती दिली आणि किमान 2 वर्ष परत आम्ही जॉईंटमध्ये केलं. त्याच्यानंतर महेश सेवा संघाने अन्य कार्यक्रम अन्य प्रोजेक्ट घ्यायला लागल्यानंतर त्यांनी या प्रोजेक्टमधनं ते बाय झाले. त्यानंतर आम्ही तिरुपती नागरीने ठरवलं की आपण म्हणलं पोलिसांच्या प्रती कृतज्ञता म्हणून की बाबा ते त्यांचं घरदार सण उत्सव सगळं सोडून फक्त आणि फक्त आपल्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी घड्याळ न बघता 24 तास अहोरात्र मेहनत घेतात. त्यातल्या त्या सिटी एरियामध्ये पोलिसांचं जोडीशेर असतील, मंडे गणपती वगैरे जे मोठे मोठे मानाचे गणपती असतील सगळे ह्या भागात असल्यामुळे प्रचंड पोलिसांवर ताण असतो. जवळजवळ त्यांची ड्युटी 8 तास नाही 16-16 तास असते. अशा वेळी त्यांच्याकडे असणारा डबा सुद्धा त्यांना खायला वेळ मिळत नाही. अशा वेळी मग आम्ही ठरवलं की बा आपण काय करू शकतो, तर मग आम्ही त्या माध्यमातून त्यांना जेवण पार्सल व्यवस्थित स्वतः घरी जसं जेवतो आपण त्याप्रमाणे एक स्वीट, एक नमकीन, एक भाजी, एक भाताचा प्रकार, पुरी, चपाती, पराठा काय असेल ते व्यवस्थित देऊन आणि मिनरल वॉटरची पाण्याची सोय अशा पद्धतीने आम्ही सुरुवातीला जवळजवळ आज हे आता 8-9 वर्ष आहे आमचं. कोरोनाचे 2 वर्ष सोडले तर 8 वर्ष पूर्ण झाली, 9 वर्ष आहे. आणि त्यानंतर मागच्या वेळी आमच्या इथले वरिष्ठ अधिकारी लांडगे साहेब म्हणून होते, लांडगे साहेबांनी आम्हाला ही जागा उपलब्ध करून दिली आणि त्यांनी सांगितलं की साहेब तुम्हाला गरम देता येईल का. तर आम्हाला खूप आनंद झाला की आम्ही लाईव्ह भोजन म्हणजे घरी जसं जेवू शकतात पोलीस बंधू भगिनी त्याप्रमाणे आपण त्यांना देऊया आणि घरच्यांसारखं व्यवस्थित बनवून गरम गरम चपाती भाजी भात वरण जे काय असेल ते व्यवस्थित देऊया. आणि त्याप्रमाणे आम्ही मागच्या वर्षापासून लाईव्ह भोजन जवळजवळ आपण 500 पोलिसांचं लाईव्ह भोजन देतो. नंतर आपण समर्थ पोलीस स्टेशनला फरसखाना विश्रामबागवाडा असे 500 पोलीस, नंतर विश्रामबागवाडा आपलं समर्थ पोलीस स्टेशनला साधारण आपण 150 डबे पाठवतो. गणेशपेठ पोलीस चौकी, रेवरपेठ पोलीस चौकीला 20 डबे असे साधारण 7-100 लोकांचं आपण 4 दिवस शेवटचे विसर्जनाच्या आधीचे 4 दिवस असं करत असतो. आणि यावेळी त्यांच्याकडनं सूचना आली की तुम्ही 2 दिवस पूर्ण करा सकाळ संध्याकाळ. त्याप्रमाणे आपण साधारण 2800 पोलीस बंधू भगिनी या 2 दिवसात आपल्याकडे याचा लाभ घेणार आहे. अन्नदान हे श्रेष्ठ दान आणि जे समाजाची सेवा करतात असे पोलीस बांधवांना ही तिरुपती नागरी सहकारी पतसंस्था अन्नदानाचं काम करत आहे. उत्सवाच्या काळामध्ये कुठलीही त्यांना गैरसोय होऊ नये यासाठी ही तिरुपती नागरी सहकारी पतसंस्था गेले 13 वर्ष ही सातत्याने प्रयत्न करत आहे. समाजामध्ये एक नवीन आदर्श निर्माण करत आहे.